नमस्कार, मी आकाश मंगलदास निकाळे। मी तुम्हाला स्पर्धा परीक्षेमधील गणित हा विषय शिकवणार आहे। आपण पाहणार आहे शेकडेवारी नियम। कोणत्याही संख्येचे 10% काढताना त्या संख्येवरील 10 कमी करा। शून्य नसल्यास त्या संख्येमध्ये 1 पॉइंट द्या, म्हणजेच दिलेले टक्के पट पद्धतीने काढता येतील। आता आपण पाहणार आहे 1200 10%। 1200 10% म्हणजे 1200 × 10/100। हा झिरो कटला। आता आपलं उत्तर किती आलं? 120। हे आपलं उत्तर आहे। आता आपण पाहणार आहे 234 10%। 234 10%। 234 × 10/100। हा झिरो कटला। आता राहिलेला आहे 234/10। खाली 10 असला म्हणजे वरे आपल्याला 1 पॉइंट द्यावा लागतो एका घरानंतर। मग आता आपण 4 नंतर 1 पॉइंट आणि हे 23 असे, म्हणजे 23.4 हे आपलं उत्तर आलेलं आहे। ठीक आहे। कोणत्याही संख्येचा 1% काढताना त्या संख्येवरील 2 शून्य कमी करा। शून्य नसल्यास 2 पॉइंट द्या। आता 1200 1% काढणार आहे। 1200 आपण 1% काढणार आहे। बाराशे × 1/100। आता हा झिरो कटला। उत्तर किती आलं आपलं? 12। 1200 1% म्हणजे किती मग? 12 हे आपलं उत्तर आहे। आता आपण 234 1% काढणार आहे। 234 × 1/100। आता 234 × 1 म्हणजे 234 आणि 100 आहेत म्हणून 234 आपल्याला 2 घरानंतर पॉईंट द्यायचे आहे, म्हणजे हे 4, हे 3, याच्यानंतर पॉईंट आणि हे 2, म्हणजे आपलं उत्तर किती आलं? 2.34 हे आपलं उत्तर आहे। प्रकार नंबर 1, 0.5 × 0.7%। 0.5 × 0.7% म्हणजे 0.5 × 0.7/100। आता अशा गणितामध्ये सुरुवातीला वरच्या संख्येचा गुणाकार करून घ्यायचा। 5 × 7 = 35। मग इथं आपण असे 35 लिहायचे। इथं 1 घरानंतर आणि इथं 1 घरानंतर, 1 × 1 = 2 घरानंतर पॉईंट झाले, म्हणजे इथं 2 घरानंतर पॉईंट 0/100। खाली 2 शून्य असल्यामुळे वरच्या याच्यामध्ये आपल्याला 2 घरानंतर एक्स्ट्रा पॉईंट द्यावा लागतात, म्हणजे अगोदरचे 2 घरानंतर पॉईंट आणि खालचे 2 घरानंतर पॉईंट, एकूण मग 4 घरानंतर पॉईंट, म्हणजे 35 आपल्याला 4 घरानंतर पॉईंट। 5 3 2 1 2 3 आणि हे 4 घरानंतर पॉईंट, म्हणजे आपलं उत्तर किती आलं मग? 0.0035 हे आपलं उत्तर आहे। ठीक आहे। आता आपण 0.12 × 0.3% काढणार आहे। 0.12 × 0.3
याला भागेला किती 100। आता वरच्यांचा गुणाकार करून घ्यायचा, 12 3 36 36 लिहायची। इथं दोन घरानंतर पॉईंट आहे, इथं एक घरानंतर पॉईंट आहे, म्हणजे आपल्याला वर आहे 3 घरानंतर पॉईंट द्यायचा, ठीक आहे। म्हणजे 0.036 भागेला किती आहेत 100 आहेत। खाली 2 0 असल्यामुळे आपल्याला वरच्या याच्यामध्ये 2 पॉईंट एक्स्ट्रा द्यावं लागतात, म्हणजे मग आता आपल्याला 36 2 पॉईंट एक्स्ट्रा द्यायचे आहेत। तर मग किती, हे वरचे 3 पॉईंट आणि हे 2 पॉईंट, एकूण 5 घरानंतर पॉईंट द्यायचा आहे, म्हणजे 6, म्हणजे 1 2 3 4 5, म्हणजे 5 घरानंतर पॉईंट आणि हे। आता आपलं उत्तर काय आलेलं आहे, मग 0.00036 हे आपलं उत्तर आहे। 500 विद्यार्थ्यांपैकी 85% विद्यार्थी मुले आहेत, 85% विद्यार्थी काय आहेत, मुले आहेत, तर मुली किती, एकूण टक्के किती असतात, 100% असतात। 100% 85% काय आहेत, विद्यार्थी मुले आहेत, मग याच्यातून 85% हे काय आहेत, मुले आहेत। तर त्यांनी काय विचारलं, तर मुली किती, मग याच्यातून आता 100% 85% वजा करायचे, म्हणजे किती येतात, मग 100 85 गेले तर 15 उरतात। मग आता हे 15% काय आहे, मग हे मुली आहेत 15, ठीक आहे। आता जर आपण 500 चे 15% काढले तर आपल्याला मुली मिळतील। आता आपण 500 चे 15% काढणार, म्हणजे 500 × 15 / 100। हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, 15 × 5 = 75। मग 75 काय आहे, ते मुली आहेत 500 पैकी 75 मुली, हे आपलं उत्तर आहे। सुनीलला 400 पैकी 320 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले, सुनीलला 400 पैकी म्हणजे 400। आता हे गणित आपण पाहू, प्रकार नंबर 2 मधलं आपलं गणित आहे। सुनीलला 400 पैकी 320 गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले, म्हणजे आता 400 पैकी सुनीलला किती गुण मिळाले, मग 320, 400 पैकी 320, तर 100 पैकी किती, असं आपण, अशी आपली पद्धत आहे। आता इथं गुणाकाराचे चिन्ह, आता हे जे 400 आहेत हे याला भागेला जातील, जे 400 आहे हे याला भागेला जातील। हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, 4 × 1 = 4, 4 × 8 = 32 आणि हा 0, तर त्याला किती टक्के गुण मिळाले, मग 80% गुण मिळाले त्याला। सुनीलला किती टक्के गुण मिळाले, 80%, हे आपलं उत्तर आहे। दोन नंबरचं गणित आहे, 2 किलोग्राम हे 10 किलोग्रामचे शेकडा किती। आता हे गणित आपण पाहणार आहे, 10 किलोग्रामपैकी 2 किलोग्राम, तर 100 पैकी किती, अशा प्रकारे आपलं हे गणित आहे। इथं 2 × 100, आता हे जे 10 आहेत हे 10 याला भागेला जातील, हा 0 कटला, हा 0 कटला, भेद आहे 20% आहेत। मग हे 2 किलोग्राम हे 10 किलोग्रामचे शेकडा किती आहेत, 20% आहेत, हे आपलं उत्तर आहे। आता आपण प्रकार नंबर 3 पाहणार आहे, टक्क्याने त्यांची किंमत दिली असताना त्यांची किंमत काढणे। गणित नंबर 1, एका वर्गातील 30% विद्यार्थी नापास झाले, 5 विद्यार्थ्याची संख्या 210 आहे, तर एकूण विद्यार्थी किती, 30% विद्यार्थी काय आहे, ते हे नापास झालेले विद्यार्थी आहेत, मग एकूण टक्के किती असतात, 100% असतात एकूण। 100 पैकी 30% विद्यार्थी काय आहेत, नापास झालेले आहेत। मग 5 विद्यार्थी काढण्यासाठी आपल्याला हे 100 मधून 30 मायनस करावं लागतात,
आता हे जे 70% आलेले आहेत हे काय आहेत, हे पास झालेले विद्यार्थ्याची टक्केवारी आहे, पास झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी। तर पास म्हणजे 70 म्हणजे मग आता 70 म्हणजे 210, तर 100 पैकी किती, अशा प्रकारे मांडणी करायची। 70 म्हणजे 210, तर 100 पैकी किती, इथं गुणाकाराचं चिन्ह आणि हे जे 70 आहे हे याला भागेला जाते। हा 0 कटला, हा 0 कटला, 7 1 7 7 3 21 आणि हे 2 0, म्हणजे मग आपलं उत्तर किती आलं आता 300। एकूण विद्यार्थी संख्या किती आहे मग 300 संख्या आहे एकूण विद्यार्थ्यांची, हे आपलं उत्तर आहे। एका परीक्षेत पास होण्यासाठी 40% गुण लागतात, सुमितला 150 गुण मिळाले व तो 10 गुणांनी नापास झाला, तर परीक्षा किती गुणांची होती। पास होण्यासाठी किती टक्के गुण लागतात, मग पास होण्यासाठी 40% गुण लागतात, पास होण्यासाठी 40% गुण लागतात, 40% गुण पास होण्यासाठी लागतात। आणि सुमितला किती गुण मिळाले, त्याला मिळाले 150 गुण, आणि तो 10 गुणांनी नापास झाला। म्हणजे सुमितला जर 10 गुण मिळाले असते समजा, तो मग पास झाला असता ना, तर मग आपल्याला अधिक 10 करायचे आहेत। म्हणजे सुमितला आता म्हणजे 150 अधिक 10, म्हणजे 150 अधिक 10 केले किती येतात 160। सुमितला जर 160 गुण मिळाले असते तर तो पास झाला असता परीक्षेमध्ये, तर म्हणजे पास होण्यासाठी किती टक्के लागतात, 40%। म्हणजे मग 40% किती, 40% म्हणजे आता इथं आपण मांडणी करणार आहे, 40% म्हणजे 160, तर 100 म्हणजे किती, इथं गुणाकाराचे चिन्ह आणि हे जे 40 आहेत हे याला भागेला जातात। हा 0 कटला, हा 0 कटला, 4 1 4 4 2 16, तर मग आता 4 × 100 म्हणजे किती, 400। एकूण परीक्षा किती गुणांची होती मग, 400 गुणांची, हे आपलं उत्तर आहे, 400 आपलं उत्तर आलेलं आहे, ठीक आहे, 400 गुणांची परीक्षा होती। एका परीक्षेत सोनालीला 42% गुण मिळाले व ती 10 गुण अधिक मिळवून पास झाली, त्याच परीक्षेत वनिताला 22% गुण मिळाले व ती 1 गुणांनी नापास झाली, तर परीक्षा किती गुणांची होती, असं आपलं गणित आहे। एका परीक्षेत मग सोनालीला किती गुण मिळाले, किती टक्के गुण मिळाले, सोनालीला 42% गुण मिळाले व ती 10 गुण अधिक मिळवून पास झाली, म्हणजे अधिक 10 गुण मिळवले तिने व पास झाली, त्याच परीक्षेत वनिताला किती टक्के गुण मिळाले, 22% गुण मिळाले वनिताला व ती 1 गुणांनी नापास झाली, 1 गुणांनी नापास म्हणजे -1। आता या टक्केवारीची वजाबाकी होणार आणि इकडे जे गुण मिळालेले आहेत त्याची बेरीज होणार, मग इथं आता 42 वजा 22, 42 मधून 22 गेले, 2 × 2 गेले 0, 4 × 2 गेले 2, आणि हे 10 × 1 = 11, ठीक आहे। तर आता आपण पुढे गणित पाहणार आहे, म्हणजे आता 20 म्हणजे 11, तर 100 म्हणजे किती, मग इथं गुणाकाराचं चिन्ह, इथं भाग आणि हे जे 20 आहेत हे याला भागेला जातात। हा 0 कटला, हा 0 कटला, 2 1 2 2 5 10, 11 × 5 म्हणजे 55, मग परीक्षा किती गुणांची होती, 55 गुणांची परीक्षा होती, हे आपलं उत्तर आहे। आता आपण प्रकार नंबर 4 पाहणार आहे, अमितचा पगार 15% वाढून 6900 झाला, तर त्याचा मूळ पगार सांगा। अमितचा पगार 15% वाढून 6900 झाला, तर त्याचा मूळ पगार सांगा। एकूण टक्केवारी किती असते, 100% असतात एकूण, 100%, 100 चे 15% म्हणजे 15% वाढला,
15% वाढला तर मग इथं 100 मध्ये 15 मिळवायचे, 15% वाढला म्हणून। आता हे 100 चे 15% वाढला म्हणून किती झाले, 115। 15% वाढून 6900 झाला तर त्याचा मूळ पगार सांगा म्हणते। तर मग म्हणजे आता 115 म्हणजे 6900, तर 100 म्हणजे किती, अशा प्रकारे मांडणी करायची। इथं गुणाकाराचं चिन्ह आणि हे जे 115 आहेत हे याला भागेला जातात। आता आपण याला भाग देणार आहे, 5 × 2 = 10 आणि हे 0, 5 × 2 = 10 उरला 1, 5 × 3 = 15, ठीक आहे। आता 6900 ला 23 ने भाग जातो, 23 × 1 = 23, 23 × 3 = 69 आणि हे 2 0, म्हणजे आता 300 × 20, 3 × 2 = 6, 3 × 2 = 6 आणि हे 3 0 याच्यावर 1 2 3। आता आपलं उत्तर किती आलेलं आहे, 6000 आपलं हे उत्तर आहे, त्याचा मूळ पगार किती होता मग 6000, ठीक आहे। चहा पावडरचा भाव 25% वाढला, पुन्हा काही महिन्यानंतर 10% वाढला, तेव्हा 22 रुपये झाला तर मूळ भाव किती, अशा प्रकारचं गणित। चहा पावडरचा भाव सुरुवातीला 25% वाढला म्हणजे 19% किती असतात, 100%, म्हणजे पहिले 25% वाढला म्हणतो चहा पावडरचा भाव, 100 × 25% = 25 म्हणजे किती झाला मग, 125 झाला, तर 25% वाढला। काही महिन्या पुन्हा काही महिन्यानंतर 10% वाढला, आता 125 चे 10%, 125 आता 125 चे 10% काढायचे, 125 × 10 / 100, हाजीर उघडला हाजीर उघडला, 5 × 2 = 10, 5 × 2 = 2, 5 × 5 = 25। आता 25 ला 2 ने भागितलं की किती येतात, 25 ला जर 2 ने भागितलं 12.5, ठीक आहे। आता ते 12.5 इथं मिळवायचे, 12.5 याच्यामध्ये 125 मध्ये 12.5 मिळवायचे, इथं पॉईंट द्यायचा, इथं 0 द्यायचा, त्याला अंडरलाईन करायची, ती मिळवायची आहेत आपल्याला, ठीक आहे। आता ही 5 × 5, 5 × 2 = 7, इथं पॉईंट, 2 × 1 = 3 आणि हा 1 × 1, 137.5, 137 पॉईंट आला, 137.5 वाढला तेव्हा 22 रुपये झाला, म्हणजे 137.5 म्हणजे 22 तर 100 म्हणजे किती। आता इथं गुणाकाराचं चिन्ह आणि हे 137.5 हे आहेत, हे याला भागेला जातात, 137.5। आता इथं खाली पॉईंट असला एका घरानंतर तर वर 1 0 वाढवायचा, ठीक आहे। आता हे गणित आपल्याला सोडवायचं आहे, आता याला भाग द्यायचा, 5 × 2 = 10 आणि हे 2 0, 5 × 2 = 10 / 3 ते झाले 37, 5 × 7 = 35 / 2, 5 × 5 = 25, ठीक आहे। आता इथं पण 5 ने भाग बसतो, 5 × 5 = 25 / 2, 5 × 5 = 25, आता इथं पण 5 ने बसतो, 5 × 2 = 20, ठीक आहे। आता इथं 22 आहेत, इथं 55 आहेत भागेला, 11 × 2 = 22, 11 × 5 = 55। आता इकडे वरे 40 राहिले आहेत आणि भागेला 5 राहिले आहेत, 5 × 1 = 5, 5 × 8 = 40 आणि 2 × 8 म्हणजे 8 × 2 = 16। आता उत्तर किती आलं आपलं, मूळ भाव किती होता मग त्याचा, 16, हे आपलं उत्तर आहे 16, ठीक आहे। आता आपण प्रकार नंबर 5 पाहणार आहे, एका वर्गातील 30% विद्यार्थी गणितात नापास व 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले,
तर दोन विषयामध्ये 10% विद्यार्थी नापास झाले तर घेतलेल्या परीक्षेत किती टक्के विद्यार्थी पास झाले, किती टक्के विद्यार्थी पास झाले असं आपल्याला विचारलेलं आहे, किती टक्के विद्यार्थी पास झाले, ठीक आहे। तर मग आता आपल्याला सुरुवातीला अशा प्रकारच्या गणितामध्ये पास पास एकसारखं करून घ्यायचे, एक तर मग नापास नापास एकसारखे करायचे। तर आता आपण इथं नापास आहे परंतु आपण आपल्याला पाच टक्के विद्यार्थ्याची काढायची, म्हणजे 5 विद्यार्थ्याची टक्केवारी काढायची, ठीक आहे। तर 30% विद्यार्थी गणितात नापास झाले, गणितात किती टक्के विद्यार्थी झाले, 30% नापास झाले, तर मग 5 किती टक्के झाले असतील, 70% विद्यार्थी पास झाले गणितात, ठीक आहे। अधिक 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, इंग्रजीत किती टक्के विद्यार्थी नापास झाले, 20% विद्यार्थी इंग्रजीत नापास झाले, तर मग 5 किती टक्के झाले असतील, 80% पास झाले असतील, ठीक आहे। आणि दोन्ही विषयामध्ये 10% विद्यार्थी नापास झाले, दोन्ही विषयामध्ये नापास झाले म्हणून मायनस, आता इथं 10% नापास झाले तर मग 5 किती टक्के झाले असतील, 90। आता आपल्याला हे सोडवायचं आहे। आता 80 आणि 70 किती होतात, 8 आणि 7 समजा 15 होतं, म्हणजे एकूण किती 150, 80 आणि 70 150 वजा 90, ठीक आहे। आता 150 मधून 90 काढले तर उरतात किती, 60%, 60 हे आपलं उत्तर आहे, 60% आपलं उत्तर आलेलं आहे। किती टक्के विद्यार्थी पास झाले, मग 60% विद्यार्थी। एका परीक्षेत 60% विद्यार्थी सामान्य विज्ञानात व 65% भाषेत उत्तीर्ण झाले व 30% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले। जर दोन विषयाच्या या परीक्षेत 484 विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर परीक्षेला बसलेले एकूण विद्यार्थी किती, एकूण विद्यार्थी किती, आणि 484 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहे त्याच्यामध्ये। आता एका परीक्षेत 60% विद्यार्थी सामान्य विज्ञानात, 60% विद्यार्थी सामान्य विज्ञानात, म्हणजे 60% विद्यार्थी सामान्य विज्ञानात पास झाले, ठीक आहे, आणि 65% विद्यार्थी भाषेत पास झाले व 30% विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले। मग 30% दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झाले म्हणून 5 किती टक्के झाले असतील, मग 70% पास झाले असतील, म्हणजे 100 मधून 30 मायनस केले, ठीक आहे, 70%। आता बरोबर, आता 60 अधिक 65 म्हणजे किती, 125 वजा 70 बरोबर। आता 125 मधून 70 काढायचे आहेत आपल्याला, तर हे 5 अशी 5 आणि 12 तून 7 गेले तर 5 उरले, म्हणजे किती आले, 55%। आता 55% काय आलं, हे 5 विद्यार्थ्याची टक्केवारी। तर मग आपल्याला एकूण विद्यार्थी काढायचे आहेत, म्हणजे आता 55 म्हणजे 484 तर 100 म्हणजे किती, ठीक आहे, 55% म्हणजे 484 तर 100 म्हणजे किती, इथं गुणाकाराचे चिन्ह आणि या 55 याला भागेला। आता 5 1 5 5 1 5 5 2 10, ठीक आहे। आता इथं 11 आहे, आता या 11 ने वरच्या संख्येला भागायचं, 11 1 11 11 चुक 44 उरले किती, 4, 11 चुक 44 आणि 44 × 20 म्हणजे 82 82 88 आणि हे 0, म्हणजे एकूण विद्यार्थी संख्या किती आली, मग 880 हे आपलं उत्तर आहे, 880। प्रकार नंबर 6, आता प्रकार नंबर 6 मधला आपण गणित पाहणार आहे। एचा पगार बीपेक्षा 25% जास्त आहे तर बीचा पगार एपेक्षा किती टक्क्याने कमी आहे, एकूण टक्के किती असतात, 100% याचा पगार किती टक्क्याने वाढला, 25% जास्त आहे, म्हणजे याचा 25% जास्त आहे, म्हणजे मग 100 मध्ये 25 मिळवायचे, 25 जास्त आहे म्हणून, मग किती झाले, 125। मग आता 125 वर 25 तर 100 वर किती, अशा प्रकारची मांडणी करायची, इथं गुणाकाराचं चिन्ह आणि हे जे 125 आहे हे याला भागेला जातील। आता इथं भाग द्यायचा, 25 1 25 25 5 125
म्हणजे 1,625, 5 1 5, 5 2 10 आणि हे 0, म्हणजे आपलं उत्तर किती आलं मग? 20%, 20%, 20%ने कमी, हे आपलं उत्तर आलेलं आहे। आणि पर्यायामध्ये 20%ने जास्त असं सुद्धा असू शकते, परंतु आपण पर्यायामधलं जे उत्तर आहे ते 20%ने कमी आहे अशा प्रकारचं निवडायचं आहे, ठीक आहे। एचा पगार बीपेक्षा 20%ने कमी आहे तर बीचा पगार एपेक्षा किती टक्क्याने जास्त आहे? 20%ने कमी आहे म्हणते म्हणजे 100 मधून 20 मायनस करायचे, 100 मधून 20 मायनस केले किती येतात? 80। एचा पगार बीपेक्षा 20%ने कमी आहे म्हणजे 80 म्हणजे 20, तर 100 म्हणजे किती, अशा प्रकारचा आपली मांडणी करायची। इथं गुणाकाराचं चिन्ह आणि हे जे 80 आहे हे याला भागेला जातात। हा 0 कटला, हा 0 कटला, 2 1 2 2 4 8। आता या 4 ने 100 ला भागायचं, 4 1 4, 4 2 8, उरले किती? 2, 4 5 20, म्हणजे किती आला आपलं? 25%। मग किती टक्क्याने जास्त आहे? 25%ने जास्त आहे, हे आपलं उत्तर आहे, ठीक आहे। पर्यायामध्ये कमी पण असू शकते 25%ने, मग घाईघाईमध्ये आपण उत्तर ते मारायचं नाही, ठीक आहे। आपलं उत्तर आहे 25%ने जास्त, ठीक आहे। आता प्रकार नंबर 7 पाहणार आहे आपण। एका गावची लोकसंख्या 10,000 आहे, ती दरवर्षी 10% वाढते, तर 3 वर्षांनी किती होईल? एका गावची लोकसंख्या 10,000 आहे, तर 10,000 लिहायची। एका गावची लोकसंख्या 10,000 आहे, ती दरवर्षी 10% वाढते, म्हणजे आता 10,000 10%, 10,000 10% किती होतात? 1,000 होतात। 10,000 10% किती होतात काढून दाखवू तुम्हाला। 10,000 10% 1,000 होतात, याला भागेला 100 केले। हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, आले 1,000, ठीक आहे। तर आता 10,000 1,000 मिळवायचे, किती झाले मग? आता 11,000। आता ती दरवर्षी 10% वाढते, तर 3 वर्षांनी किती होईल, अशा प्रकारचं आपलं गणित आहे। मग परत 10% वाढते, 2 शून्य कमी केले की 10% निघतात, ठीक आहे। तर मग आता इथं हे आणि हे याला भागेला, सॉरी, हे प्लस करायचे, म्हणजे आता 11,000 10% किती? 1,100 ते मिळवायचे त्याच्यामध्ये। हा 1 1 1 2 आणि हा 1। आता 12,100 10%, आता 12,100 10% काढायचे आहेत। आता 12,100 10% किती होतात? 1,210, हे 12,100 10% आहेत। 12,100 10% 1,210 हे त्याच्यामध्ये मिळवायचे आहेत, म्हणजे हे 10%। आता पहिल्या वर्षी 10% वाढवले, दुसऱ्या वर्षी 10% वाढवले आणि तिसऱ्या वर्षी 10%। आता याची बेरीज करायची, हे 2 1 3, 2 1 3 आणि हा 1, मग किती आले? 13,310, म्हणजे 3 वर्षानंतर किती होणार ती किंमत मग? 10,000 किंमत, सॉरी किंमत नाही, लोकसंख्या किती होणार मग? 10,000 लोकसंख्येची 3 वर्षानंतर किती लोकसंख्या होणार? 13,310 हे आपलं उत्तर आहे, 13,310 हे आपलं उत्तर आहे, ठीक। आता प्रकार नंबर 8 पाहणार आहे आपण। एका गावची आजची लोकसंख्या 3,630 आहे, ती दर 10 वर्षांनी 10% वाढते, तर 20 वर्षापूर्वी किती होती, असं आपलं गणित, म्हणजे 20 वर्षा अगोदरची विचारलेलं आहे, ठीक आहे। तर मग आता आपण दर 10 वर्षांनी 10% वाढते, म्हणजे आता 100 10% किती होतात? 100 10% 10 होतात, बरोबर। हे 10 वर्षांनी 10% वाढली, तर मग किती झाली? 10 वर्षाची 10% वाढल्यावर ती झाली 110%, ठीक आहे। हे 10% वाढली 10 वर्षांनी, 110 झाली। परत 10 वर्षांनी 10% वाढली,
म्हणजे 110 चे 10% किती 11 सॉरी 110 चे 10% होतात 11 ठीक आहे आता हे परत 10% वाढली मग आता किती झाली 121 आता 121 म्हणजे 121 म्हणजे 3630 तर 100 म्हणजे किती मग इथं गुणेला आणि हे 121 याला भागेला जातील आता या 3630 ला 121 ने डायरेक्ट भाग बसतो 121 3 363 आणि हे 0 आणि हे 2 0 मी कसा भाग दिला 121 आहे की नाही 21 3 येतात 21 3 किती होतात 21 3 63 होतात आणि 1 3 3 3 होतात बरोबर म्हणजे मग या 121 ने या 363 ला डायरेक्ट भाग बसला तर आपलं उत्तर किती आलं आहे मग आपलं उत्तर आलेलं आहे 3000 लोकसंख्या 10 वर्षापूर्वी किती होती मग ती तर 20 वर्षापूर्वी किती होती 3000 होती ती लोकसंख्या हे आपलं उत्तर आहे आता प्रकार नंबर 9 पाहणार आहे आपण एका खोलीचे भाडे 20% ने वाढवले पुन्हा काही महिन्यानंतर 25% ने वाढवले तर मूळ भाड्यात वाढ किती झाली हे असं गणित आहे आपण हे पाहणार आहे ठीक आहे तर 19% किती असतात 100% एकूण 100% असतात सुरुवातीला किती टक्क्याने वाढ झाली 20% म्हणजे किती झाली मग 120 झाली पुन्हा काही महिन्यानंतर 25% ने वाढले तर मूळ भाड्यात वाढ किती म्हणजे 120 चे 25% ने वाढ झाली मग पुन्हा मग 120 चे 25% काढायचे ठीक आहे 120 × 25/100 25 × 25 25 × 100 4 × 4 4 × 3 12 आणि हे 0 म्हणजे 120 चे 25% किती आहेत मग 30 ते याच्यामध्ये मिळवायचे आता 120 मध्ये 30 मिळवले तर किती होतात 150 आणि या 150 मधून 100 मायनस करायचे म्हणजे 150 मधून 100 मायनस केले तर किती उरतात 50 उरतात 50% जे आहे सॉरी 150 मधून 100 मायनस केले तर 50% वाढ 50% वाढ आहे हे आपलं उत्तर आहे ठीक आहे 50% वाढ आपलं उत्तर आलेलं आहे आता आपण प्रकार नंबर 10 पाहणार आहे चहा पावडरचा भाव 25% वाढला घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ठीक आहे अशा प्रकारचं आपण गणित पाहणार आहे किती टक्क्याने वाढला 19% असतात 100 तो 25% वाढला म्हणजे मग किती झाला 125 झाला तर मग 125 वर 25 तर 100 वर किती इथं गुणाकाराचं चिन्ह 125 याला भागेला जाती पंचवीस एक पंचवीस पाची 125 5 × 1 5 5 × 2 10 आणि हे 0 म्हणजे किती टक्के कपात करावं लागणार मग 20% कपात करावं लागणार हे आपलं उत्तर आहे आता प्रकार नंबर 11 पाहणार आहे आपण एका वस्तूची किंमत 20% वाढल्याने त्या वस्तूचा खप 20% कमी झाला तर पूर्वीच्या उत्पन्नात 100% फरक पडला आता हे गणित जे आहे हे अशा पद्धतीने काढायचं मग आपलं हे 100 वर घ्यायचे 100 वर किती टक्के वाढले समजा 20% वाढलं मग 100 वर 120 व वस्तूचा खप 20% 120
20% कमी म्हणजे किती मग 80 तो 80 म्हणजे किती इथं गुणाकाराचं चिन्ह आणि याला भागेला 100 हा 0 कटला हा 0 कटला हा 0 कटला हा 0 कटला 12 8 96 12 8 किती होता 96 आता 96 हे 100 मधून मायनस करायचे 100 100 वजा 96 100 वजा 96 म्हणजे किती मग 4% म्हणजे 4% काय आहे 4% घट आहे 4% घट हे आपलं उत्तर आहे ठीक आहे आता प्रकार नंबर 12 पाहणार आहे एक व्यक्ती पगाराच्या 20% रक्कम जेवणार खर्च करतो नंतर उर्वरित पगाराच्या 40% रक्कम कपड्यावर खर्च करतो तेव्हा त्याच्याजवळ 960 रुपये शिल्लक राहतात तर त्याचा पगार किती ठीक आहे 20% तो रक्कम जेवणावर खर्च करतो म्हणजे 100 पैकी 20% रक्कम तो जेवणावर खर्च करतो म्हणजे वजा करावं लागेल मग किती टक्के उरते मग रक्कम त्याच्याकडे 80% व उर्वरित पगाराच्या म्हणजे हे उरलेले जे आहेत 80% उर्वरित पगाराच्या 40% म्हणजे 80 चे 40% काढावं लागतील 80 चे 40% काढायचे हा 0 कटला हा 0 कटला हा 0 कटला हा 8 2 32 मग इथं 32 याच्यातून वजा करायचे 80 तून आता 80 मधून 32 वजा करायचे म्हणजे 10 आता आजचा एक घेतला 10 तून 2 गेले 8 राहिले आजचा एक परत दिला 3 1 4 8 तून 4 गेले 4 राहिले आता 48 म्हणजे किती तर तेव्हा त्याच्याजवळ किती रुपये शिल्लक राहतात 960 48 म्हणजे 960 तर 100 म्हणजे किती मग इथं गुणाकाराचं चिन्ह आणि हे जे 48 आहेत हे याला भागेला जातील मग आता याला भागायचं 48 ने डायरेक्ट याला भाग बसतो 2 चा 48 1 48 48 2 96 आणि हा 0 आणि हे 2 0 आपलं उत्तर किती आलेलं आहे 2000 हे आपलं उत्तर आहे 2000 आपलं उत्तर आलेलं आहे ठीक आहे अशा प्रकारे शेकडेवारी ह्या प्रकारानं आपलं संपलेलं आहे